मागे आपल्या मुंबईवर एक मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, त्यावेळेचे गृहमंत्री आपले आरआर आबा काय म्हणाले पत्रकारांना, बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी वारदातें होती रहती। आबांना बोलायचं होतं वेगळंच, पण ते बोलून गेले भलतंच, कारण काय तर फिल्मी डायलॉग मारायची अचानक आलेली खुमखुम, त्यांना हिंदीत जे सुचलं ते बोलायला गेले आणि गजब झाला। मंत्रीपदावरच गदा आली ना राव, आता आबा भोळेपणानं बोलून गेले खरे, पण मुंबईसारख्या मोठ्या आणि प्रचंड गर्दीच्या शहरात, अवाढव्य लोकसंख्येच्या शहरात छोट्या छोट्या गोष्टी घडून जातात ज्या लोकांच्या सहजतेने लक्षात येत नाहीत। याला कारण या शहराचा वेग, इथल्या नागरिकांना आपल्या जगण्यातून फुरसत मिळत नाही, ते आपल्या चाकोरीबाहेर डोकावून पाहायला जातीलच कशाला, नाही का? नेमक्या याच दुर्लक्षाचा फायदा काही चोर मंडळी घेत असतात। तुमच्या घाईघाईत पळण्याच्या नादात तुमचं खिसा पाकिट कधी साफ होईल हे सांगता येत नाही। हीच मोडस ऑपरेंडी वापरत मुंबईतल्या महानगरपालिकेतले सत्ताधारी मुंबईकरांचा झोपेत गळा कापत आले। नेमकं काय झालं हे ऐकाल तर, मागच्या 25 वर्षात त्या फशीव सेनावाल्यांनी तुम्हा आम्हा करदात्या मुंबईकरांना कसं आणि किती फसवलंय, फशिवलंय, यावर हसावं की रडावं असा तुमचा तुम्हालाच प्रश्न पडेल। आणि हो, या नव्या घोटाळ्यात पुन्हा एकदा त्या इकबाल चहलचं नावही समोर आलं, बरं? याच्याबद्दल मी नेहमी बोलत आलो आहे की राज्यातलं सरकार बदललं, पण महापालिकेची तिजोरी जी आहे, त्या तिजोरीचा मुनीमजी जो कोविड काळात पॅन्डेमिक ॲक्टच्या नावाखाली चोरांसाठी राजमार्ग तयार करत होता, तोच पालिका आयुक्त चहल हा सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे जेवढे फशिवसेनावाले। आपण 12,500 कोटींचा कोविड घोटाळा पाहिला, त्यात कोणकोण सहभागी आहेत हे पाहिलं, पण हे चोर, हे मुंबईकरांचे आरोपी आजही उजळ माथ्याने फिरत आहेत, राजकारण करत आहेत। याला कारण इकबाल चहलनी मांडलेला पॅन्डेमिक ॲक्टचा पळवाटेचा मुद्दा, ज्या ॲक्टनुसार हा 12,500 कोटींचा भ्रष्टाचार म्हणजे तातडीची उपाययोजना ठरते। आणीबाणीची परिस्थिती पाहून 3,000ची बॉडी बॅग 6,500 खरेदी करण्याची मुभासुद्धा पॅन्डेमिक ॲक्टमुळेच मिळालेली आहे। ज्यांना साधी कंपाऊंडर की करता येत नाही, त्या माणसाला आणि त्या माणसाच्या मानसपुत्राला एका बोगस कंपनीच्या नावे जम्बो कोविड सेंटरची कंत्राटं मिळतात, तोच यांचा विश्वप्रवक्ता मग खिचडीच्या घासातही कट मारतो। आता मला पुन्हा पुन्हा तेच नव्यानं सांगायची इच्छा नाही आहे की यांच्यात एवढं अंडरस्टँडिंग की आधी एका कंपनीच्या नावे टेंडर निघतं, मग 2 दिवसांनी त्या नावाची कंपनी रजिस्टर केली जाते, म्हणजे त्या 2 मित्रांसारखं झालं की ती गोष्ट आहे ना, त्या 2 जीवलग मित्रांची, त्यांचं 1 महिन्यात लग्न झालेलं असतं, आपापली बायको आपापल्या कृपेने गरोदर राहण्याआधीच त्यांनी आपल्या होणाऱ्या पोरांची सोयरीक जुळवून टाकलेली असतं। पूर्वी म्हणे पाळण्यातच लग्न व्हायचे, पण बाळ अजून कोशात शिरलंय की नाही त्याआधीच, ते कळण्याआधीच, ते मुलगा की मुलगी ठरण्याआधीच त्यांची लग्न लावण्याचा हा प्रकार होता। हे ऐकायला थोडंसं अटपटं वाटेल, पण असं झालं एवढं मात्र खरं। संजय राऊतांच्या सांगण्यावरून सुजित पाटकरच्या लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाच्या कामाचा कुठलाही अनुभव नसलेल्या कंपनीला कोविड सेंटरची कंत्राटं मिळाली। ती कंपनी ज्या तारखेला एस्टॅब्लिश झाली ती 28 जून 2020 आणि पालिकेची कंत्राटं याच लाईफलाईन मॅनेजमेंटला दिली गेली ती 3 दिवस आधी, म्हणजे 25 जून 2020। हे गौड बंगाल तुम्ही सगळेच जाणता, तारखा पुढे मागे होऊ शकतात, पण 3 दिवसाचा गॅप होता एवढं मात्र नक्की। आता याच धडधडीत खोट्यामुळे सुजित पाटकर ईडीच्या ताब्यात आहे, पण हे सगळं जुनं झालं की आता नवीन काय? तर मित्र, नवी भानगड काय हेच तर मी आता पुढच्या काही मिनिटात तुम्हाला सांगणार, तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पात्र आकार डिसन आहे। मित्र नमस्कार, मोठमोठ्या धावत्या शहरांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी घडून गेल्या तर त्या आपल्या कानावर येत नाही हे खरं आहे, पण या छोट्या छोट्या गोष्टी जर सामान्यांच्या कररूपी पैशांच्या तिजोरीवर डल्ला मारण्याच्या असतील तर त्या कोणीतरी उघड करायलाच हवे। काल 16 नोव्हेंबरच्या टाइम्स ऑफ इंडियातली बातमी पहा, या बातमीत खरं तर 2 घोटाळे दडलेले आहेत। एक आहे शहरातल्या मोकळ्या भूखंडावरचं आरक्षण उठवण्याबाबत। मुंबईतले बरेचसे मोठे लँड पार्सल्स हे पारसी मूळ असणाऱ्या काही व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींच्या ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्टच्या नावे नोंदणीकृत आहे। अंधेरी पश्चिमेला असणारा यातलाच एक 20 एकरांचा हा भूखंड जो बाय काबीबाई आणि हंसराज मुरारजी चॅरिटी ट्रस्टच्या नावे होता, पालिकेच्या 1991 डेव्हलपमेंट प्लाननुसार PG होता, म्हणजे प्लेग्राऊंडसाठी, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल किंवा नव्या रस्त्यांसाठी आरक्षित होता। पण नेहमीप्रमाणे या जागा मालक ट्रस्टच्या वतीनं या मोकळ्या प्लॉटवर काहीच डेव्हलपमेंट केली गेली नाही। 2006 हेच आरक्षण बदललं, हा प्लॉट टुरिझम डेव्हलपमेंट झोनमध्ये टाकला गेला।
या रिझर्वेशनचा घोटाळ्यांशी कसा काय बरं संबंध येतो हे मी तुम्हाला पुढे समजावून सांगणारच आहे. जशी ही बाय काबीबाई ट्रस्ट आहे तशीच बेहराम दिनशा ट्रस्ट, नसलीवाडिया ट्रस्ट, जिजीबाई पेटी ट्रस्ट अशा काही पारसी लोकांच्या ट्रस्ट आहेत ज्यांच्या नावे मुंबई उपनगरातल्या हजारो एकर जागा रजिस्टर्ड आहे पण त्यातल्या बहुतेक जमिनींवर चाळी किंवा अनधिकृत झोपडपट्ट्या उभ्या आहेत. या झोपडपट्ट्यांचा जेव्हा पुनर्विकास केला जातो SRA मध्ये वगैरे तेव्हा त्या विकासकाला या ट्रस्टकडून या जागा कन्व्हिन्स करून घ्याव्या लागतात, म्हणजे विकतच घ्याव्या लागतात थोडक्यात. तसाच हा भूखंड देखील या ट्रस्टकडून March 2023 मध्ये आरोग्य भारती हेल्थ पार्क्स आणि आरोग्य भारती हॉस्पिटल्स या दोन कंपन्यांनी 540 कोटींना विकत घेतला होता. कारण या भूखंडावर खेळाचं मैदान किंवा हॉस्पिटल असं आरक्षण होतं. लागली जूनमध्ये या कंपनीनं हा भूखंड 80 लाख तोडून म्हणजे 460 कोटींना स्वस्तात विकून टाकला. का तर या भूखंडावरचं आधीचं रिझर्वेशन हे मधल्या काळात बदललेलं होतं, हॉस्पिटलवरून टुरिझम झोन बनलं होतं. आता हा प्लॉट एखाद्या आरोग्य सेवा देणाऱ्या कंपनीचा काय कामाचा, लायबिलिटी नको, उगाच डोक्यावर ताप नको म्हणून त्या कंपनीनं हा प्लॉट 80 लाखांचा तोटा पत्करत विकून टाकला. आता नव्यानं मालक बनलेली कंपनी कोण, तर पुण्याची ऑनेस्ट वास्तू निर्माण. August 2023 मध्ये या कंपनीनं पालिकेला एक प्रस्ताव दिला की मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण किंवा पूल बनवण्यासाठी, मेट्रो लाईन या विकास कामांच्यामुळे आपलं राहतं घर गमवावं लागलं, रोड वाईडनिंगमध्ये वगैरे जे कट होतात ना त्याला प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल्स म्हणतात, PAP असंही म्हणतात. त्या PAP फ्लॅटसाठी हा भूखंड वापरण्यास परवानगी मिळावी आणि या भूखंडावरचे आरक्षणानुसारचे डेव्हलपमेंट राईट्सही पालिकेनं सरेंडर करून घ्यावेत आमच्याकडून. असा प्रस्ताव सहसा कुठलंच प्रशासन लागलीच मान्य करत नाही. त्यात हा भूखंड अंधेरी पश्चिमेचा म्हणजे प्राईम लोकेशन, हजारो रुपये पर स्क्वेअर फीट भाव चालला इथे. त्या मोक्याच्या जागचा भूखंड प्रकल्पबाधितांच्या घरासाठी कोण बरं देईल? नेहमी तर प्रकल्पबाधितांना BMC कुठे पाठवते, तर मानखुर्दला किंवा माहूलला. मग या PAP प्रोजेक्टला पालिकेनं तात्काळ मंजुरी कशी काय बरं देईल? हा झाला पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे विकासक या जागेपैकी फक्त 30% जागेवर पालिकेला PAP साठीच्या 300 स्क्वेअर फुटाच्या सदनिका बांधून देणार आणि मग उर्वरित प्लॉटवरचं आरक्षण बदललं जाऊन तिथे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट त्या विकासकाला बांधता येणार. जेवढं बांधकाम म्हणजे तिथं हा विकासक 10,000 PAP फ्लॅट्स बांधून देणार आहे, त्याच्या हस्तांतरणाचा खर्च आणि जेवढं क्षेत्रफळ त्या कामासाठी वापरलं जाईल त्या बदल्यात FSI आणि TDR मिळणार BMC कडून त्या विकासकाला, त्याच्या दुसऱ्या प्रकल्पांसाठी वापरला येऊ शकतो. या FSI आणि TDRचा मार्केट रेट करोडोंमध्ये असतो हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. हा मोबदला, ही रक्कम मुंबई महानगरपालिकेनं या विकासकांना क्रेडिट नोट स्वरूपात दिलेली आहे असं या बातमीत म्हटलं आहे. आणि कारण पालिकेने नवीन क्रेडिट नोट पॉलिसी काढली होती. आपण बऱ्याचदा विकत घेतलेला माल बदली केला तर त्या बदल्यात क्रेडिट नोट दुकानदार आपल्याला देतो. जनरली या क्रेडिट नोट ट्रान्सफरेबल नसतात पण कोविड काळात अशा प्रस्तावांना मंजुरी देत त्या बदल्यात क्रेडिट नोट्स जारी केल्या गेल्या ज्या ट्रान्सफरेबल होत्या. एक नवं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट त्यामुळे बाजारात आणलं गेलं. आता हा घोटाळा कसा झाला, घोटाळ्याचे लाभार्थी विकासक कंपन्यांची नावं तर ऐकली तुम्ही पण त्या कंपनीचे मालक कोण आणि त्या घोटाळ्यामागचे खरे सूत्रधार कोण हे तुम्ही एक्सपर्टच्या तोंडून ऐकलं तर बरं होईल. ऐका. नावाने घोटाळे करणार मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव इतिहासात लिहिलं जाणार. March 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन महापालिका आयुक्त श्री इकबाल चहल यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी घर म्हणून चोरडिया, जयंत शाह आणि शाहिद बालवा या बिल्डर्सना 35,000 घरांचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा निर्णय घेतला. 4 वर्क ऑर्डर ही दिली आणि याचा पैसा हे मुंबई महापालिकेचा पैसेतून नियमित येणारा महसूल किंवा गटर नाले सफाई आरोग्य खड्डा दुरुस्ती याचात ना खर्च केला जाणार नाही
आम्ही अभिनव क्रेडिट नोट्स म्हणजे बिल्डरना आता ठाकरे साहेबांना असं वाटलं की चोरडिया चोरडिया म्हणजे लक्षात आलं ना आपल्याला अतुल चोरडिया नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे शाहिद बालवा हे नाव पण प्रसिद्ध आहेत जयंत शाह पुण्याचे त्यांना आम्ही पैसे देणार नाही क्रेडिट नोट देणार 18,675 कोटीची क्रेडिट नोट देण्याचा नावाने करार केला 35,000 घरांचा 10,000 घरांचं काम सुरू झालं 415 कोटीची क्रेडिट नोटची इन्स्टॉलमेंट दिला गेला आणि अनेक वर्षानंतर पेमेंट देण्यात येणार पण 35,000 आज ह्या 415 कोटी रुपयाचा क्रेडिट नोट एनकॅश झाला ट्रान्सफरेबल क्रेडिट नोट हे नवीन प्रकाराचं नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट हे उद्धव ठाकरे आणि इक्बाल चहलनी अंमलात आणलं मी चार्टर्ड अकाउंटंट आहे मला आजपर्यंत कधी ट्रान्सफरेबल क्रेडिट नोट हा शब्दच ऐकला नाही पण जनाब उद्धव ठाकरे आणि साहिब इक्बाल चहल ट्रान्सफरेबल क्रेडिट नोट म्हणजे रिझर्व्ह बँक जसा नोटा छापतात त्याला नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफरेबल नोटा असतात एक नोट यांना दिली की तो दुसऱ्यांना देऊ शकतो अशा प्रकाराने बाजारात 10% डिस्काउंटने मुंबई महापालिकेच्या क्रेडिट नोट विकल्या जात आहेत 18,675 कोटीचा कर्जा मुंबईकरांवर लादला 5 दारातून दुसऱ्या दिवशी क्रेडिट नोटचं पेमेंट सुरू झालं हा घोटाळाचा एक भाग हा पहिला भाग आज मी आपल्या समक्ष ठेवत आहे 18,675 क्रोड क्रेडिट नोट टुमोरो उद्या मी आणखीन एक पत्रकार परिषद घेणार आहे त्यात 20,000 कोटीचा PAP प्रकल्पग्रस्तांचा घोटाळा मुलुंडचा माहूल बनवणार असा उद्धव ठाकरेचा निर्धार या संबंधी आता प्रेस कॉन्फरन्सचा दुसरा हिस्सा उद्या होणार आता अंधेरीतला एक घोटाळा काल उघडकीस आलाय पण आज माहूलमध्ये आणखी किती करोडच्या क्रेडिट नोटचा घपला केलाय पालिकेच्या चौकीदारांनी हे सुद्धा उघडकीस येणार आहे सोमय्या आजही एक पत्रकार परिषद घेणार आहेत तेव्हा जग मृत्यूच्या सावटाखाली जीव मुठीत धरून बसलेलं असताना कोविडचा भस्मासूर शहराच्या शहर बेचिराग करत असताना आपले सत्ताधारी तत्कालीन मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त चहल त्याच जनतेला अजून नागव करण्याचे नवनवे फंडे वापरत होते शोधत होते हे सोमय्यांच्या कालच्या वक्तव्यांनी उघड केलेलं आहे आपण ज्यांना नसीब के मारे समजतोय ज्यांचा पक्ष चोरला ज्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह चोरलं बाप चोरला त्यांच्याबद्दल सहानुभूतीची आसवं गाळतोय ते खरं तर किती बिलंदर आहेत हे जरा डोळे उघडून पहा म्हणावं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आयुष्यभर मराठी मराठी करून लुटलं काल तर हिंदुत्व आमचंच म्हणायला निघाले होते ती पार्ल्याची पोटनिवडणूक त्यात वापरलेलं हिंदुत्व आणि त्यामुळे बाळासाहेबांसकट सेनेच्या 5 आमदारांवर आलेली ती 6 वर्षांची बंदी याचा कधी मान्य बाळासाहेबांनी केला नाही एवढा बाऊ करत आपणच या जगात हिंदुत्व हा ब्रँड एस्टॅब्लिश केला आहे हे छाती ठोकपणे सांगणं सध्या सुरू आहे छाती ठोक म्हणजे छाती पिटून बरं का ठोकणं आहेत पण छातीत काय असो तर हे असे आपले राजकारण आणि असे हे आपले नोकरशाह प्रशासकीय अधिकारी एकही थालिके चट्टे पट्टे गळ्यात गळे घालून आणि हातात हात घालून क्रेडिट नोटसारखी जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक मात्र कमाल होती पण दुःख एकच आहे या राम और श्याम जोडीतला श्याम इक्बाल सिंग चहल यांना ना दोषी धरलं गेलं आहे ना त्यांच्यावर कुठली कारवाई झाली या नव्या सरकारनेही त्यांना आपल्या टीममध्ये सामील करून घेतलेलं आहे आता यामागे दिल्लीतल्या त्या दोन शातीर खिलाडींची कुठली तरी चाल आहे असं मात्र सांगू नका मला म्हणजे मिळवली नाहीतर तुम्हाला काय कळतं हो सूर्यवंशी ते दोघेवर बसलेत ना ते चला नाही नाही म्हणत बराच वेळ घेतला की या क्रेडिट नोट्सने तुमचा पुढच्या भागात एक अजून गमतीदार विषय सांगायचा तुम्हाला आपला बाळ सापडलाय बरं का मुंब्र्याला पप्पांसोबत दिसला नाही म्हणून कुठे गेला हरवला की काय की लंडनला पळाला असे तर्कवितर्क मांडणारे आमच्या खवचट प्रेक्षकांनो बाळ सापडलाय आपला आदू बाळू सापडलाय
कुठे आणि कसा ते सांगतोय पण पुढच्या भागात म्हणजे लगेच अगदी तासाभरात, त्यामुळे तूर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डीजी9, धन्यवाद, नमस्कार.